आज आपण पाहूयात दशांशाशी संबंधित काही गैरसमज व काही सर्वसामान्य चुका गैरसमज एक एक दिवस शिक्षकांनी मुलांना अर्ध्याला दशांश रूपात मांडण्यास सांगितले मनीषने अर्ध्याचे दशांश रूप शून्य पूर्णांक एक लिहिले नीरजने एक पूर्णांक दोन लिहिले तर सीमाने शून्य पूर्णांक पाच लिहिले तर कोण बरोबर आहे ते सांगा मनीष नीरज का सीमा मुलांना हे समजत नाही की कुठल्याही अंशाला दशांशाच्या रूपात व्यक्त करण्यासाठी त्याची मुख्य संख्या दहा शंभर एक हजार इथे का दहा नाहीये याकडे दुर्लक्ष करतात आणि ती अर्ध्याच्या अंशाला दशांश बिंदूच्या नंतर लिहून अर्ध्याचे दशांश रूप शून्य पूर्णांक एक लिहितात काही मुलांचा असा समज होतो की दशांश रूपात व्यक्त करताना अंशाला दशांश बिंदूच्या आधी व मुख्य संख्येला दशांश बिंदूच्या नंतर लिहितात ही दोन्ही उत्तरे अयोग्य आहेत म्हणून पर्याय एक व पर्याय दोन चुकीचे आहेत योग्य समज हा आहे की पहिल्यामध्ये आपल्याला अर्ध्याच्या समान समतुल्य अंश शोधावा लागेल ज्याची मुख्य संख्या दहा शंभर एक हजार इत्यादी सारखी असेल अर्ध्याचा अंश एक व मुख्य संख्या ला पाच ने गुणल्यावर आपल्याला पाच दशांश हा समान अंश प्राप्त होतो याला दशांश रूपात व्यक्त करतात शून्य पूर्णांक पाच म्हणून अर्धा बरोबर शून्य पूर्णांक पाच म्हणजेच पर्याय तीन योग्य उत्तर आहे गैरसमज दोन दशांश संख्येची तुलना करायला शिकवताना शिक्षकांनी समीरला प्रश्न विचारला की दशांश संख्या शून्यपेक्षा लहान असतात का यावर समीरने उत्तर दिले हो तुम्ही सांगू शकता का की समीरचे उत्तर बरोबर आहे की चूक अनेक वेळा असा गैरसमज होतो की दशांश संख्या शून्यपेक्षा लहान असते या समजापोटी समीरचे उत्तर बरोबर ठरून पर्याय एक हे चुकीचे उत्तर दिले जाते खरा समज आहे की दशांश संख्या पूर्ण भागाचा भाग प्रतीत करतात जी शून्यपेक्षा जास्त असते जर आपण कुठल्या दशांश संख्येला संख्या रेषेवर मांडले तर आपण बघू शकतो की त्याचे स्थान शून्यच्या डावीकडील बाजूस असते आणि तुम्हाला माहीत असेल त्याप्रमाणे संख्या रेषेवर डाव्या बाजूला संख्यांचे मूल्य वाढते व उजव्या बाजूला कमी होते प्रत्येक दशांश संख्या शून्यच्या डाव्या बाजूला मांडली जाते त्यामुळे दशांश संख्या शून्यपेक्षा मोठी ठरते म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय दोन आता पाहूयात दशांशाशी संबंधित काही सर्वसामान्य चुका काही मुले दशांश संख्येला सारणीत दर्शवताना दशांश बिंदूलाही दर्शवतात हा गैरसमज आहे आपण स्थानीय मूल्यसारणीत अंकांना त्यांच्या स्थानावर दर्शवतो कारण संख्येमध्ये कुठल्याही अंकाचे मूल्य हे त्याच्या स्थानावर अवलंबून असते जसे एकशे तीन पूर्णांक चार मध्ये चार दशांश स्थानावर आहे म्हणून त्याचे मूल्य आहे शून्य पूर्णांक चार परंतु स्थानीय सारणीमध्ये आपण त्याला फक्त चार या अंकात मांडतो इथे आपण दशांश बिंदू मांडत नाही संख्येमध्ये अंकाच्या स्थानाबद्दल बोलायचे झाले तर मुले दशांश व दशक स्थानांमध्ये गफलत करतात अशा प्रकारे चौतीस पूर्णांक आठ मध्ये तीन दशांश अंक आणि आठ दशकाचा अंक समजता येतो हे समजणे आवश्यक आहे की दशांश बिंदूच्या डाव्या बाजूला दशांशाचे स्थान असते व दशकाचे स्थान दशांश बिंदूच्या उजव्या बाजूला दुसरे स्थान असते जर आपण एका पट्टीला एक एकक मानले तर दहा पट्ट्यांच्या समूहाला एक दशक म्हणले जाते जर आपण एक पट्टी घेऊन त्याचे दहा समान भाग बनवले तर ह्यातील एका भागाला एक दशांश म्हटले जाते म्हणून दशकाचे स्थान किती दहा एककांच्या समूहाने बनले आहे हे, हे दर्शवते परंतु दशांशाचा अंक एक एककाच्या दहा समान भागांपैकी किती भाग घेतले आहेत हे, हे दर्शवतो काही मुले एककाच्या स्थानानंतर एकांशाचे स्थानही जोडतात परंतु असे कुठलेही स्थान, स्थान नसते दशांश बिंदूनंतर दशांशाचे स्थान असते एखाद्या वस्तूचा दशांश भागच्या रूपात दर्शवतात अशा प्रमाणे एकांशाचा अर्थ होतो एक एकांश म्हणजे एक परंतु आपण एक ला एककाच्या स्थानावरच दर्शवतो म्हणून आपल्याला एकांशाच्या स्थानाची गरज उरत नाही म्हणून आपण हे स्थान दर्शवत नाही आज आपण पाहिले दशांशाशी संबंधित काही गैरसमज व काही सर्वसामान्य चुका